सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा सत्कार। राळेगाव तालुका पत्रकार संघटनेद्वारा कार्यक्रमाचे आयोजन। नामदार अशोक उईके, पत्रकार संदीप खर्डेकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांचा सन्मान। राळेगाव तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने पंचायत समिती सभागृहात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला। राज्याचे नवनियुक्त आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकराव उईके, श्रमिक पत्रकार संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ खर्डेकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अशोक उईके यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय देण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही या निमित्ताने दिली। राळेगाव तालुका पत्रकार संघटनेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्याबद्दल आभार व्यक्त करणारे भाष्य केले। श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या क्षेत्रातील आव्हाने व संघटित असण्याची गरज या विषयावर मनोगत व्यक्त केले। राजेश येसनकर यांनीही समुचित विचार मांडले। पत्रकार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नामदार अशोक उईके यांनी देण्यात आले। राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। पत्रकार बांधव, राळेगाव तालुक्यातील समस्त माझ्या पत्रकार बांधवांनी माझा सन्मान सत्कार अतिशय चांगलं नियोजन केलं, आयोजन केलं, त्याबद्दल मी आपला आयुष्यभर म्हणजे मला कधीही न विसरणारं शहर आहे, ते आपल्या नेहमीसाठी आपल्या ऋणात राहील असं मत माझं मी व्यक्त करतो। म्हणण्यापेक्षा त्या कार्यक्रम हा किती मनापासून आहे, प्रत्येकाच्या हृदयापासून आयोजित करतो। त्यात सत्कार तर सांगितलं राजू नका, पण सत्कार तर अनेक दर्शन होत राहतं, माणूस जन्मानंतर सत्कार होत राहतो, परंतु मनापासून ज्या पत्रकार बांधवांनी, माझ्या पत्रकार बांधवांनी ज्या ज्या जे माझ्या 2004 पासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ती प्रेम करतात, त्यांनी जो मनापासून कौटुंबिक पारिवारिक जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। तुमच्या या क्षणाला, आजच्या दिवसाला मी कदापि विसरणार नाही असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो। मी चांगलं करू शकलो नसतो तर कमीत कमी वाईट तरी केलं नाही। एखाद्याचं मनात राग ठेवून कोणाची जिरवा जिरवीचं प्रकार केला नाही, करणार नाही, एवढं सुद्धा या क्षणी मी सांगतो। काही झालं तर चालते, माझ्या मनामध्ये मला रागच येत नाही, राग येत नाही, मनात द्वेष नाही पकडत, आणि मनात राग नसल्यामुळे द्वेष नसल्यामुळे मान झाला का अपमान झाला का त्याचा विचार न करता आपल्याला समोर जातो, मी झापड बांधलेली। कारण 2004 पराभव झाल्यानंतर 2009 पराभव नंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे 2014 मला संधी मिळाली। आज संधीचं जर स्वर करायचं असेल तर मी जर प्रत्येक गोष्टीचं जर चिंतन करत असतो, प्रत्येक गोष्टीवर संधी भाऊचा विचार करत असलो असतो, तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, तुमच्या शुभेच्छामुळे या महाराष्ट्रामध्ये। प्रतिनिधी गुड्डू मेहता, राळेगाव, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें रीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।